Welcome. Last hour, we learned the story of the white boar and the fox. Today, we are going to learn question answer from this told story. Okay? Pointer. Listen to the story carefully. As you listen, take only those words that appear in the story. गोष्ट लक्षपूर्वक ऐका ऐकत असताना फक्त गोष्टीत असलेल्या शब्दांवर टिकमार्क अशी खून करा मी इथे दिलेले शब्द वाचते ते शब्द तुम्ही गोष्टीत शोधायचे आणि टिकमार्कचे खून करायचे वाईल्ड माईफ ओर बोर ऑक्स बॉक्स फॉक्स डार्क बार्क गन फन सॉ रॉ प्लीज टीज, टॉक वॉक पे डे वर्ड वर हार्ड कार्ड वोंट वॉट चान्स डान्स हे शब्द तुम्ही गोष्टीमध्ये शोधायचेत आणि त्याखाली टिकमार्क करायची क्वेश्चन नंबर सेकंड फाईन अँड द लेबल द फॉलोईंग इन द पिक्चर ऑन पेज नंबर सेवन म्हणजे पाठ्यपुस्तक पाठ क्रमांक सातवरील चित्रात पुढील गोष्टी शोधा व चित्रात त्यांच्या नावांची लेबल लावा इथे काही शब्द दिलेले आहेत ते चित्रामध्ये शोधायचेत आणि त्यांना नावं द्यायचेत अ वाईल्ड बॉर टास्क ट्री ट्रंक हे पान नंबर सातवर जे चित्र दिलं आहे त्या चित्रावरती हे लेबल लावायचे क्वेश्चन नंबर थ्री पुढील लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन ओरली युझिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज म्हणजे काय पुढील प्रश्नांची उत्तरे फक्त एका शब्दात किंवा शब्दसमूहात तोंडी सांगा क्वेश्चन दिलेले दिले आहेत इथे सुरुवातीला वाक्य दिलेले आहेत आणि त्यावरनं क्वेश्चन तयार केला आहे त्या क्वेश्चनचा आन्सर वर वा दिलेल्या वाक्यातच आपल्याला सापडतं आहे क्वेश्चन नंबर वन वन डे अ वाईल्ड बॉर वॉशार्पनी हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री या सेंटेन्सवरनं क्वेश्चन तयार केला आहे वॉट वॉज द बॉर डूईंग ते रानडुक्कर काय करत होते मग आता त्याचं उत्तर वरील सेंटेन्समध्ये आहे उत्तर काय आहे शार्पनिंग हीज टास्क ओके सेकंड क्वेश्चन ही वॉज डूईंग इट केअरफुली तो ते काळजीपूर्वक करत होता मग त्यावर क्वेश्चन तयार केला आहे हाऊ वॉज ही डुईंग इट आन्सर आहे केअरफुली क्वेश्चन नंबर थ्री

त्यावरनं प्रश्न विचारलाय हु सॉ द वाईट बोर वाईट बोअरला कोणी पाहिले मग त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे अ फॉक्स वॉट डीड ही डिसाइडेड टू डू त्याने काय करायचं ठरवलं त्याचं उत्तर आहे डिसाइडेड टू टीज हिम क्वेश्चन नंबर फाय बट द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम त्या रान त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही प्रश्न त्यावरती तयार केला आहे डीड द बोर पे एनी अटेन्शन टू ही बोरने त्याच्याकडे लक्ष दिलं का नो ही डीड नॉट ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर मॅच द वर्ड ऑर फ्रेज इन ए अँड बी विथ रेफर टू द स्टोरी गोष्टीच्या संदर्भात ए आणि बी मधील शब्द किंवा शब्दसमूहांच्या जोड्या जुळवा इथे ए कॉलममध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि बी कॉलममध्ये त्या जे शब्द आहेत त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत ए कॉलममध्ये दिलेत शब्द लुक फॉर मेक फन ऑफ शारपेन पे अटेन्शन टू बी कॉलममध्ये दिलेत जोड्या टस द फॉक्स अ चान्स ऑ द माता मग आता लुक फॉर याचे आन्सर काय आहे याची मॅच पेअर काय आहे लुक फॉर अ चान्स मेक फन ऑफ चिप मॅच पेअर काय आहे ऑ द शार्पेन याची पेअर काय आहे शार्पेन टस्क पे अटेन्शन टू त्याची पेअर काय आहे द फॉक्स अशा प्रकारे या मॅच द पेअर करायच्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय द फॉलोईंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर गेस द स्पीकर द वाईट बोअर ऑर द फॉक्स पुढील संवाद बोलणाऱ्यांचे स्वभाव इथे दर्शवतात बोलणारा रानडुक्कर आहे की कोल्हा आहे याचा आपण अंदाज करायचा आहे याचा आपण तर्क करायचा आहे सेंटेन्स दिले आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड फॉर अ पार्टी दिस इव्हिनिंग आय मस्ट टाय अप द हाऊस बिफोर फोर ओ फोर ओ क्लॉक पी एम मग आता हे वाक्य कोणी म्हटलं असेल द बॉर सेकंड सेकंड सेंटेन्स आय हॅव टू इच अ सेवन ए एम ट्रेन टुमारो आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट मला उद्या सातची ट्रेन पकडायची आहे मला आजच माझी बॅग पॅक करून ठेवायला लागल मग ही आधीचीच तयारी कोण करून ठेवतं गोष्टीमध्ये तर द बोर मग या प्रश्नाचं उत्तर आहे द बोर दिस अँड आर सो स्टुपीड ऑल द टाइम दे आर बिझी कलेक्शन फूड मग आता असे विचार कोणाचे असेल मुंगी मूर्ख आहे ती कायम आपल्या कामात मग्न असते असं म्हणणारं कोण असेल जो अळशी असेल तोच मग आता इथे अळशी व्यक्ती कोण आहे द फॉक्स मग या क्वेश्चनचा आन्सर आहे द फॉक्स नेक्स्ट क्वेश्चन आहे सिस्टर थँक यू फॉर द लड्डू नऊ गिव मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक दे आता लाडू सिस्टरने दिलेला आहे परंतु समोरचा त्या लाडूची टिंगल टवाळी करतोय असं टिंगल टवाळी को करणारं कोण गोष्टीमध्ये द फॉक्स मग या सेंटेन्सचं आन्सर आहे द फॉक्स नेक्स्ट क्वेश्चन सिक्स लन द फॉलोईंग आयडम अबाऊट ॲनिमल म्हणजे काय तर प्राण्याविषयीच्या पुढील वाक वाक्प्रचारांचा अभ्यास करा इथे काही वाक्प्रचार दिलेले आहे आयडम दिलेले आहेत आणि त्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे ॲज स्लाय ॲज अ फॉक्स म्हणजे काय कोल्ह्यासारखा लबाड स्लाय मीन्स लबाड ॲज क्वाईट ॲज अ माऊस म्हणजे काय उंदरासारखा शांत ॲज ब्रेव ऐज अयन मे ब्रेजे शूर सिंह सारखा शूर ऐस तब्बंड ऐज अल खेचरा हट्टी एज स्ट्रांग एज एन ऑक्स मे का सारख मजबूत बैला बलवान बलवानज फ्री एज अ पक्षा स्वतंत्र. As busy as a bee, मुझे का स्वतंत्र ऐज बीजी एज अदमाशी सारखा कामे व्यस्त ऐज स्लो ऐज अ स्नेल गोगल गाई सारखा धीमा मंद ॲज ॲज अ पिकॉक म्हणजे मोरासारखा अभिमानी मोरासारखा अहंकारी नेक्स्ट क्वेश्चन क्वेशन नंबर सेवन फाइंड ॲट लिस्ट थ्री सुटेबल ऑब्जेक्ट फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड म्हणजे काय पुढील क्रियापदांसाठी प्रत्येकी निदान तीन योग्य वस्तू शोधा इथे तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत शारपेन त्याचे त्या वस्तूसाठी योग्य वस्तू दिलेल्या आहे शार्पेन म्हणजे धारधार मग काय काय धारधार असतं मग इथे एक्झाम्पल तुम्हाला नोटबुकमध्ये दिलेलं आहे अ नाईप अ पेन्सिल पेअर ऑफ सिजर टास्क य माइन अ सिकल अशा प्रकारे तुम्हाला शार्पेन या वस्तूचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत त्याचप्रमाणे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी तीन क्रियापदे प्रत्येकासाठी योग्य त्या क्रियापदांसाठी योग्य तीन वस्तू शोधायच्या आहेत इथे क्रियापद दिलेले आहेत राईट राईट डेकोरेट पेंट ड्रॉ प्ले ओपन क्लोज वॉश पॉलिश थ्रो कॅच ब्रेक पॉर फिल कट जॉईन फाईन फोल्ड मेजर रिपेअर आता हे सगळी क्रियापदे तुम्हाला दिलेली आहे त्या क्रियापदाला योग्य त्या वस्तू निदान तीन तरी वस्तू शोधायच्या फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते राईट मग आता राईट लिहिणे या क्रियापदाला काय काय आपण लिहू शकतो अ लेटर अ स्टोरी अ बुक अपोएम अशा प्रकारे तुम्ही इतर जे क्रियापद दिलेत त्यांना योग्य त्या वस्तू शोधायच्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट ट्राय टू थिंक अ डिफरंट आन्सर टू द फॉलोईंग वाय क्वेश्चन राईट डाऊन ॲटलीस्ट टू ऑफ देम इन इंग्लिश म्हणजे काय पुढील व्हाय प्रश्नांची वेगळी उत्तरे देण्याचा प्रयत्न करा निदान दोन प्रश्नांची इंग्रजीमध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची आहे क्वेश्चन दिलाय वाय आर यू रीडिंग दिस बुक तुम्ही हे पुस्तक का वाचताय इथे एक्झाम्पल दिले का वाचताय बिकॉज आय लाईक इट ऑर इट इज इंटरेस्टिंग और आय एम रीडिंग इट बिकॉज इट इट्स फनी मग अशा प्रकारे बाकीचे क्वेश्चन दिलेत त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत ओके क्वेश्चन आहेत वाय आर यू क्राईंग तुम्ही का रडताय वाय आर यू लाफिंग कारण लिहायचंय का हसताय वाय आर यू सिटिंग ऑन द टेबल टेबलवर का बसलात वाय आर यू शाउटिंग वाय आर यू इटिंग टू फास्ट अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायचे आहे क्वेश्चन नंबर नाईन रीड द सिच्युएशन अँड द अन्सर गेज द वाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क म्हणजे काय इथे ए बी सी मधील प्रसंग तुम्हाला वाचायचे सिच्युएशन वाचायचे आहेत आणि इथे व्हाय क्वेश्चन दिले व्हाय म्हणजे अक्षयने प्रश्न विचारलेत का असे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची तुम्हाला अंदाजे उत्तर लिहायचे आहेत इथे अंदाजे उत्तर दिलेले आहेत तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत हां मग आता इथे सिच्युएशन एक इथे तीन फ्रेंड आहेत कोण कोण तीन फ्रेंड आहेत अमित अजय आणि अक्षय अमित आणि अजय हे दोघं भांडत आहेत अक्षय प्रश्न विचारतोय अमित अमित अँड अजय आर फायटिंग सिच्युएशन परिस्थिती काय आहे अमित आणि अजय भांडत आहेत मग अक्षय त्या दोन मित्रांना प्रश्न विचारतोय काय विचारेल तो प्रश्न मग तो प्रश्न विचारेल फॉर एक्झाम्पल वाय आर यू फायटिंग विथ अजय तो अमितला प्रश्न विचारतोय वाय आर यू फायटिंग विथ अजय मग अमित त्याचं उत्तर इथे देतोय ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोकिंग त्याने माझी पेन्सिल घेतली आणि तोडली नेक्स्ट क्वेश्चन आहे सिच्युएशन परिस्थिती आहे अजय इज गोइंग होम अजय घरी जात आहे मग अक्षय त्याला प्रश्न विचार विचारेल काय विचारेल वाय आय यू गोईंग होम तू घरी का जात आहे मग अजय आन्सर काय देईल आय एम हंग्री बिकॉज आय एम हंग्री या परिस्थितीत तुम्ही अजून प्रश्न तयार करू शकता अशा प्रकारे पुढील जो प्रश्न दिलेला आहे सिच्युएशन दिलेली आहे आम्ही तीच वेटिंग ॲट द बसस्टॉप बस स्टॉपवर बस तो अमित वाट पाहतो आहे मग अक्षय त्याला काय प्रश्न विचारेल अमितने इथे उत्तर दिलेलं आहे तुमच्या नोटबुकमध्ये जी चौकट दिली त्यात अमितने आन्सर दिलेला आहे आय एम वेटिंग फॉर द टेन ओ क्लॉक बस दहाच्या बसची मी वाट पाहतोय मग अक्षय काय प्रश्न विचारेल मग तो प्रश्न तुम्ही तयार करायचा आहे ओके अशा प्रकारे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत ओके Thank you.